नमस्कार, आज आपण पाहणार आहोत तुरटी फ्रुटी ती कशी बनवतात। ही आपण टरबुजाची जी साल आहे ती घेतलेली आहे, जी आपण खाल्ल्यानंतर फेकून देतो, त्यापासूनच आपल्याला ही तुरटी फ्रुटी बनवायची आहे। सर्वप्रथम याच्यावरती जे लाल साल आहे ते आपल्याला व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे, पूर्ण पांढर शुभ्र असं ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता याच पद्धतीने आपण जे बाकीच्या फोडी होत्या त्याची सुद्धा अशी साल काढून ह्या तयार करून घेतलेली आहे। आपल्याला आता या फोडीचा जो मागचा भाग आहे हिरव्या रंगाचा तो सुद्धा व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने अशा पद्धतीने तो आपण व्यवस्थित काढून घेतलेला आहे। आता त्याची आपल्याला काप करून घ्यायचे आहेत, एक सारखे असे आपण त्याचे काप करून घेऊ। बघू शकता या पद्धतीने आपण त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। ही एक दुसरी पद्धत आहे साल काढायची, असे छोटे आपण काप करून घेतलेले आहेत। त्याची बॅक साईड आपल्याला काढून घ्यायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने, आणि याचे छोटे छोटे असे काप करून घ्यायचे आहेत। हे थोडस सोपं जाते काढायला, या पद्धतीने नक्की काढून पाहा तुम्ही। अशा प्रकारे संपूर्ण साल काढून आपण हे याचे काप करून तयार करून घेतलेले आहेत। हे दोन वाटी आहेत, तर आपण साखर एक वाटी घेतलेला आहे, एक आपण भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा साखर आपल्याला घालून घ्यायचा आहे। आपण एक वाटी साखर घेतलेला आहे त्यातच आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पूर्णतः साखर विरघडलेला आहे आणि त्याला एक छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे। आपल्याला यामध्ये जे आपण काप करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। बघू शकता या पद्धतीने दोन्ही वाट्यातील काप आपण त्यामध्ये घालून घेऊ आणि 10 ते 15 मिनिट ते छान असं व्यवस्थित शिजू देऊ। 10 ते 15 मिनिटानंतर बघू शकता ते छान असे शिजलेले आहेत आणि ट्रान्सपरंट असे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने ते छान असे आपण शिजून घेतलेले आहेत। आता आपण गॅस बंद करू आणि हे एका वाट्यांमध्ये काढून घेऊ। अशा पद्धतीने मी ते 4 वाट्यांमध्ये टाकून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। खूप छान असे ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि झालेले सुद्धा आहे। आता आपल्याला यामध्ये कलर टाकून घ्यायचा आहे। आपल्याकडे जे कलर अवेलेबल असतील त्या सर्व कलर मध्ये आपण ही तुटी फ्रुटी बनवू शकतो। मी सर्वप्रथम लाल रंग टाकून घेते आणि तो छान असा मिक्स करून घेते। बघू शकता खूप छान अप्रतिम अशी लाल रंगाची आपली तुटी फ्रुटी तयार झालेली आहे। जेवढी ती दिसायला छान आहे तेवढीच ती खायला सुद्धा टेस्टी आहे। अशाच पद्धतीने आपण ग्रीन रंग टाकू आणि ही छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बघू शकता ग्रीन रंगाची सुद्धा खूप छान मस्त अशी आपली तुटी फ्रुटी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण येल्लो कलरची सुद्धा बनवून घेऊ। आता आपल्याला ऑरेंज कलरची बनवायची आहे, परंतु आपल्याकडे ऑरेंज कलर अवेलेबल नाही आहे, तर आपण थोडासा येल्लो कलर आणि थोडासा लाल कलर घालून ऑरेंज कलर तयार करून घेऊ। बघू शकता या पद्धतीने आपण थोडे थोडे दोन्ही कलर त्यामध्ये घातलेले आहेत। बघू शकता छानशी ऑरेंज कलरची सुद्धा एक तुटी फ्रुटी आपली तयार झालेली आहे। बघू शकता चारही कलरच्या तुटी फ्रुटी अतिशय व्यवस्थित आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण त्या अशा चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपण छान फॅनखाले सुकत घालून घेऊ। हे आपण थोडा वेळ उन्हात ठेवल्या तरी चालेल, परंतु जास्त वेळ उन्हात ठेवायची नाहीये, कारण ती कडक पडते। अशा प्रकारे ही आपली तुटी फ्रुटी तयार झालेली आहे। अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे, टाकाऊ पासून टिकाऊ एक नवीन पदार्थ आपला तयार झालेला आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।